तारळे इथे मुस्लिम समाजाच्या वतीने पवित्र रमजान मध्ये रोजा उपवासानिमित्ताने सामूहिक इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये हिंदू मुस्लिम समाजाचे बांधव एकत्र आल्याने या सुखदुःखातील समावेशाने हिंदू मुस्लिम समाजातील ऐक्याचे प्रतीक दिसून येत आहे. पाहूया ही बातमी. या पवित्र प्रार्थनास्थळावर सर्व मुस्लिम बांधव तसेच तारळे पोलीस स्टेशनचे PSI PS जाधव, पोलीस नाईक मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल नलवडे, शफीकभाई शेख, शफी शेख उपस्थित असून हिंदू समाजातील माजी पंचायत समिती सदस्य रामभाऊ लाहोटी, माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य रामभाऊ लाहोटी, माजी जिल्हा परिषद सदस्य सदाभाऊ जाधव, तारळे ग्रामपंचायत उपसरपंच रामचंद्र देशमुख, राजू नलावडे, शशिकांत पाटील, बंडा पाटील, विश्वास खांडके, किशोर बारटक्के, MD जाधव, रामभाऊ जाधव, गौरव परदेशी तसेच इतर हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी PSI जाधव यांनी तारळे गाव हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असून यापुढेही बंधुभावाप्रमाणे सलोख्याने राहण्याचे आवाहन त्यांनी केले. मुस्लिम समाज बांधवांकडून इफ्तार पार्टीत आलेल्या सर्व हिंदू बांधवांना श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. पवित्र रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधव सकाळच्या नमाजाच्या अगोदर ठरलेल्या वेळेत धार्मिक विधीने रोजा पकडतात व तिन्ही सांजेच्या वेळी नमाजाच्या अगोदर धार्मिक विधीने खजूर व अन्य मिठाईने रोजा सोडतात. यावेळी मुस्लिम समाजातील लहानांपासून थोरांपर्यंत बांधव एकत्र येऊन रोजा सोडतात. तसेच हिंदू समाजातील लोक इफ्तारी पवित्र वेळेत सामील होऊन लोकांना मिठाई भरवून शुभेच्छा देतात. मुस्लिम तरुण बांधवांनी वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू मुस्लिम सामूहिक इफ्तार पार्टीचे आयोजन केल्याने तारळे गावाने हिंदू मुस्लिम बंधुभावाचे, एकीचे, सलोख्याचे तसेच आपण सर्व एक दिलाने राहू असा अनोखा संदेश दिला.